एकमेकांबद्दल चांगल्या आणि आदराच्या भावना ठेवा. स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून खूप मोठे व्हा, असं प्रतिपादन भारतीय आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक संदीप मोघे यांनी श्री स्वामी समर्थ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये केलं. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उदय संदुबरेकर, रविकांत रत्नपारखी, मंगेश ठाकूर, महेश कांबळे, संस्थेचे सचिव शांताराम काळे, उपसरपंच संतोष बनसोडे, यशवंत सोनवणे, श्रीनिवास वाणी, सी बी भांगरे, सुरेश भांगरे आदी हजर होते. भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिकांचा वितरण समारंभ श्री स्वामी समर्थ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या पोस्टर्स आणि रांगोळ्यांच्या कलादालनाचे याप्रसंगी मान्यवरांकडून उद्घाटन संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी संदीप मोघे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं. एकमेकांबद्दल चांगल्या आणि आदराच्या भावना ठेवा. स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मोठे व्हा. सकाळी सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करून शरीर सुदृढ आणि निरामय ठेवा. प्रामाणिकपणा सोडू नका. प्रत्येक सकारात्मक व विधायक गोष्ट मनापासून करा. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांमधून गप्पा आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केलं. प्रात्यक्षिकांमधून त्यांनी प्रभावी आणि सकारात्मक मूल्य रुजवली. भारतीय आयुर्विमा महामंडळाने श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेला वसतिगृहाच्या बांधकामासाठी भरीव मदत केली आहे. आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी खूप चांगल्या प्रकल्पाला आम्ही मदत करू शकलो याचा आनंद आहे, अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. मला जास्त आनंद आहे, जास्त अभिमान आहे. कारण एक गोष्ट इथं नक्की आहे बाबू की आम्हाला आम्ही पैसे द्यायला तयार असतो, पण चांगली कामं आणि प्रामाणिकपणाने कामं करणारे जे प्रोजेक्ट असतात हे आमच्याकडे फार कमी येतात. आणि तुमचा हा जो प्रोजेक्ट आहे हा त्याच्या आमचे पण निकष आहेत. असं सहजासहजी त्याचं या प्रोजेक्टचं सँक्शन होत नाही. हे सँक्शन मुंबईहून होतं आणि जे एलआयसीचे चेअरमन साहेब आहेत त्यांच्या हस्ते याचं सँक्शन असतं. प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासली जाते. भविष्य काळामध्ये समाजातल्या कोणत्या घटकांना याचा उपयोग होणार आहे या सगळ्या गोष्टींची बारकाईने छाननी केली जाते. संस्था चालवणारे जे लोक आहेत त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सुद्धा बारकाईने छाननी केली जाते. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे प्रोजेक्ट एलआयसी आणि मला सांगायला इथे अभिमान वाटतो की इतक्या सगळ्या छाननीमध्ये तुमच्या शाळेचा हा जो प्रोजेक्ट आहे, स्वामी समर्थ संस्थेचा जो प्रोजेक्ट आहे हा पात्र ठरलेला आहे. आणि असे फार कमी प्रोजेक्ट आम्हाला मिळतात तुमच्या प्रोजेक्टला, त्यामुळे आम्ही मदत करू शकलो याच्यामध्ये आम्हाला सुद्धा आनंद आहे आणि अभिमान आहे. तर आज या ठिकाणी तुम्हाला इकडे लक्ष द्या, सगळ्यांचं लक्ष द्या इकडे. हो छान म्हणतात. आज मी दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी इकडे बघा, ताण बसा इकडे बघा सगळे. आता उजवा हात तुमचा वर करा. उजवा हात सगळ्यांनी वर करा. वर वर कर, इकडे वर करा. आता डावा हात वर करा. उजवा खाली करायला सांगितलेला नाहीये, मी जसं सांगेल तेवढंच करा. पूर्ण वर करा, सरळ करा एकदम ताट. आता टाळ्यावर जरा दोन्ही आता मी यांच्यासाठी टाय वाजवा. काय मी सांगतो तुम्हाला, टाय वाजवत आल्या. दोन्ही हात कोणाचे होते? एकाचेच होते, पण एकाचा हे हात वर जर झाला आणि तरी सुद्धा त्यांनी टाळ्या वाजवल्या. का वाजवल्या? त्यांनी त्याच्या मित्राच्या हाताचा आधार घेतला किंवा हाताच्या साह्याने त्यांनी टाळ्या वाजवल्या. त्यामुळे आज आपल्याला पहिली गोष्ट ही शिकायची आहे की चांगला मित्र किंवा मैत्रीण निवडायची आणि आयुष्यात पुढे जायचं. मी तुम्हाला सगळ्यांना आयुष्यात मोठं व्हायचं की नाही? आयुष्यात मोठं जर व्हायचं असेल तर आपल्याला एकमेकांना सहाय्य करणं फार आवश्यक आहे. याप्रसंगी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या निगम गीताचे सामूहिक सादरीकरण विद्यार्थ्यांनी करून कौतुकास पात्र ठरले. विमा विकास अधिकारी श्रीनिवास वाणी यांनी सर्व शाळांना निगमगीत म्हटल्यानंतर भारतामधील अशी सामूहिक निगमगीत म्हणणारी एकमेव शाळा असल्याचं सांगून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. काय म्हणू, माझ्या मुलं मुली मला म्हणताय, माझी मुलगी आणि माझा मुलगा तुमच्यापेक्षा थोडेसे मोठे आहेत,
आणि मला तुमच्यामध्ये तेच सगळे दिसत आहेत. आज माझा मुलगा इथं बसलाय किंवा माझी मुलगी इथं बसली असं मला वाटतंय. आजच्या या कार्यक्रमाला तुमचं मी खूप खूप स्वागत करतो. व्यासपीठावर विराजमान असलेले LIC चे माझे सहकारी श्री उदय सुरुंद्रेकर, आपल्या आठवले शाखेचे आणि संगमनेर शाखेचे माझे सर्व सहकारी अधिकारी, आज ज्यांच्या योगाने हा सगळा कार्यक्रम घडून आणलेला आहे आणि इतकी मोठी छान शाळा, वास्तू आणि इतर सर्व सामाजिक कार्य ज्यांच्या प्रयत्नांमुळे घडत आहेत, ज्यांच्या अथक प्रेरणेमुळे घडत आहेत, ते आपले LIC चे काम करणारे आणि LIC शिवाय इतर सुद्धा इतकी चांगली चांगली काम करणारे हे सगळे आपले शांतारामचे बापू काळे साहेब, आज इथं उपस्थित असलेले आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे भांगरे साहेब, सामाजिक कार्यकर्ते आणि कौपवाडीचे सरपंच सुरेशजी भांगरे साहेब आणि उपसरपंच राजूर ग्रामपंचायतीचे श्री संतोषजी बनसोडे साहेब आणि या शाळेचे मुख्याध्यापिका आणि या शाळेला पुढे नेण्यात बापूंच्या खांद्याला खांदा लावून अतिशय परिश्रमाने ही शाळा उभा करणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी काळे मॅडम, इथं उपस्थित असलेला सर्व या शाळेचा शिक्षक वृंद आणि शाळेचे इतर शिक्षकेतर कर्मचारी आणि सगळ्यात महत्वाचं आज इथं तुम्ही माझ्यासमोर उपस्थित असलेले माझे विद्यार्थी मुलं आणि मुली. मी 10-15 मिनिटं बोलेल, इकडे माझ्याकडे लक्ष द्या सगळे. 10-15 मिनिटांपैकी 10 मिनिटं मी तुमच्या आधी बोलणार आहे छोट्या मुलांसाठी आणि राहिलेले 5 मिनिटं किंवा 2-3 मिनिटं जे आहेत ते सगळ्या मोठ्या माणसांसाठी बोलणार आहे. कारण मोठे माणसं इथे जे आहेत त्या सगळ्यांनी जी काम केलेली आहेत, मोठी मोठी काम केलेली आहे, त्याचा या सगळ्या भाषणांमध्ये उल्लेख झालेला आहे. आणि LIC चा नेहमी एक ब्रीदवाक्य असतं, योगक्षेम महाम्यहम. आणि हे योगक्षेम महाम्यहम जे आहे याच्या अनुषंगाने LIC चे समाजोपयोगी कामं जे समाजाला उपयोगाला येतात ही सर्व कामं LIC च्या मार्फत केली जातात. आणि शांताराम बापू सारखे आणि आमचे वाणी साहेब जे आहेत यांच्या मार्फत ही दारोदारी घरोघरी गावोगावी ही कामं पोहोचवली जातात. एक सामाजिक काम करणारी एक खूप चांगली संस्था, पूर्ण भारतभर पसरलेली संस्था जी आहे, ही संस्था आज आम्हालाही आनंद आहे, आम्हालाही अभिमान आहे की इतक्या चांगल्या प्रकल्पाला आम्ही काही मदत देऊ शकलो. हे जे वसतिगृह उभा करण्यात येत आहे, विद्यार्थ्यांना गोष्टीच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं. अध्यक्ष भाषणात उदय संदुबरेकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कौतुक केलं. याप्रसंगी वसतिगृहाच्या बांधकामाला व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी भेट देऊन पूजन केलं आणि सर्व उपक्रमांचे कौतुक करत समाधानही व्यक्त केले. विद्यार्थ्यांमधून अलिशा तांबोळी हिने LIC च्या संदर्भात विचार मांडले. विम्याची प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यकता आहे हे तिने आपल्या उदाहरणामधून पटवून दिलं. जीवन विमा म्हणजे सुरक्षा कवच आहे, हे सुरक्षा कवच सर्व विद्यार्थी आणि पालकांनी धारण केलं पाहिजे असं आवाहनही तिनं केलं. आपको जीवन बीमा लेने में क्या हर्ज है, यह तो आपका आपके परिवार के प्रति फर्ज है. सरकार की समाज प्रति का ही जवाबदारी असते. समाजातील दुर्बल घटक, ग्रामीण जनता, अल्पोत्पन्न शेतकरी, मजूर वर्ग, आर्थिक विकासाच्या लाभापासून वंचित लोक यांच्यासाठी अनेक योजना सरकार विमा कंपन्या मार्फत राबविते. त्यामुळे विमा हे सामाजिक सुरक्षितता पुरवण्याचे एक साधन बनते. अशा तऱ्हेने वैयक्तिक जीवनापासून ते सामाजिक विमापर्यंत विम्याची उपयुक्तता वाढवते. विमा म्हणजे आर्थिक संरक्षणाची हमी, व्यापारी वर्गाचा साथीदार आणि सामाजिक सुरक्षिततेचे कवच असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजांमध्ये आज विम्याची भर पडली आहे. आयुर्विमा हा माणसाच्या आयुष्याशी संबंधित विमा असतो. आयुर्विमा करारामुळे विमेदाराला विशिष्ट मुदतीनंतर किंवा तत्पूर्वी मृत्यू आल्यास त्याच्या वारसाला विम्याचे पैसे मिळतात. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांना आर्थिक संरक्षण प्राप्त होते. तर मुदतीनंतर हयात असल्यास त्याच म्हातारपणासाठी तरतूद करणे, मुलांचे शिक्षण, लग्न अशा विशेष गरजा भागवणे शक्य होते. थोडा साधा हप्ता भरून अपघाती फायदा, अपंगत्वाचा फायदा, गंभीर आजार पडला असे अतिरिक्त फायदे मूळ विमा पत्राबरोबर घेता येतात. आयुर्विमा हा दीर्घ मुदतीचा करार असल्याने त्यात विमा संरक्षणाबरोबरच गुंतवणुकीचा घटकही महत्वाचा असतो. आयुर्विमा हा समाजाला आर्थिक स्वास्थ्य व सुरक्षितता मिळवून देतो. या प्रसंगी मला एक गोष्ट आठवते की आमच्या शेजारी 6 जणांचं कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबातील मुले शिक्षण घेत असताना त्यांच्या वडिलांचा अचानक मृत्यू होतो. त्या कुटुंबावर फार मोठे संकट कोसळते.
परंतु त्यांनी विमा पॉलिसी काढलेली असताना काढलेली असताना त्यांची शैक्षणिक कामकाज इत्यादी प्रश्न सोडवणे सोपे होते. तब्बल एक वर्षापासून या शाळेने आम्हाला एलआयसीचे महत्व पटवून दिले. विविध एलआयसी स्पर्धा राबवल्या. या स्पर्धांमार्फत मला एलआयसीचे महत्व समजले. मग मला असा प्रश्न पडला की माझ्याकडे एलआयसी पॉलिसी काय आणि आपण सर्व लोक आपल्या घरच्या एलआयसी पॉलिसी घेण्यासाठी प्रयत्नशील राहा. मी एक छोटीशी कविता सादर करते. और कहीं क्यों हो जाना एलआयसी निगम का सबसे सुंदर खजाना योग क्षेम गेहम गेहम का बचा रहा पिछले 65 वर्षों से तेरा नाम जिंदगी के इस आपदा में कहीं इसे भूल न जाना अपनत्व का एहसास देती है ये रहता कोई नहीं अनजाना जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी तभी तो इसका दीवाना. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण भागवत यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य मंजुषा काळे आणि पाहुण्यांचा परिचय विनायक साळवे यांनी करून दिला. न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे, एस्तान मीडिया, अकोले.